आधा लाख मानव जन समुदाय हा जनसागर अंतर वाली जो उसाळा आहे त्या जनसागराचं एकच म्हणणं आहे राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा। माझ्या मायबाप मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्या शब्दावर माझा मराठा समाज आजही ठाम आहे। 40 दिवस दिले माझ्या मराठा समाजानं शब्द दिला होता, 40 दिवस आम्ही एक शब्द ही सरकारला विचारणार नाही आणि माझ्या जातवान मराठ्यांनी तुम्हाला आजपर्यंत एक शब्द ही आरक्षणाबाबत विचारला नाही। तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत, या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। जर तुम्ही नाही दिलं तर मग 40व्या दिवशी सांगू। माझा मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत सुद्धा घरी जाणार आहे। मराठ्यांची औलाद दिलेला शब्द मोडत नाही। आलेला समाज शांततेत आला आणि सगळ्या पोलिसांनी बघितलंय बरं का शांततेत आलाय म्हणून। पोलिसच मला सांगत येत येऊन खरंच मराठ्याला मानावं लागेल म्हणते शांततेत आलेत। आणि बघा की तुम्हाला विनंती करून सांगतो भावाओ, त्यांनी आपल्याला सहकार्य केलंय, आपण सुद्धा त्यांना सहकार्यच करायचं, एकाने शब्दाच्या पुढे नाही जायचं। आपल्या वाटानं सुद्धा एकमेकाला भाकरे दिल्यात आपल्या बांधवांनी पाणी सुद्धा दिलंय। आपला पट्टा आणि परिसर आणि गावची गाव रस्त्यावरचे सेवा करायला कुठंच कमी नाही पडले, त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत। थोडीफार गैरसोय आमच्याकडून झाली असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा मागतो। आपल्या लेकरण बाळासाठी खूप आपण 10 पिढ्या सहन केलंय, एवढं ऊन आणि थोडी गैरसमज झाली असेल, गैरसोय झाली असेल ते पण सहन करा भाऊ। कारण आपल्या लेकरांना जर आपल्याला आनंदात आणि सुखात बघायचं असेल तर आपल्याला हा संघर्ष आणि हा त्रास सहन केल्याशिवाय पर्यायच नाही। तुम्ही रात्रंदिवस उन्हात पावसात वाऱ्यात जे काबड कष्ट करता त्याचा चीज करायचा आता खरा दिवस आलाय। आता आपण नाही हटायचं। तुमचा मुलगा म्हणून सांगतो, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही माग हटणार नाही, एक इंचही। आज आम्ही सरकारला जाहीरपणानं विनंती करून शेवटची विनंती करून सांगतो, आता हिला शेवटचीच म्हणा लागणार आहे। मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती तिचं काम आता बंद करा। तुमचं आणि आमचं ठरलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या, आधार घेऊन कायदा पारित करतो। 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालाय, त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा। माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी
देशाचे गृहमंत्री माननीय अमित जी शाह यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्यावधी मराठा समाजाच्या वतीनं हात जोडून विनंती करून सांगतो, या राज्यातला सगळ्यात मोठा समाज या मराठा समाजाची विनाकारण तुम्ही हाल आणि अपेष्टा करू नका। या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रानं आणि राज्यानं तातडीनं निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसी समावेश केलेल्याचा जाहीर निर्णय करावा। 10 दिवसापेक्षा जास्त वाट बघण्याची आता आमची तयारी नाही। कायदा सांगतो, व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, विदर्भातल्या मराठा बांधवाला शेती व्यवसाय असल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र दिले, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा व्यवसाय शेती, त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की सर्वांनी सावलीले घ्या, त्यांना सावलीले घ्या, या लिंबाखाली घ्या, पाण्याची बाटली पण द्या एक, सर्वांनी या दोघांनी मिळून मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घेऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या। आज हे मराठ्यांचा आग्या मोहळ शांत आहे, केंद्राला आणि राज्याला सांगतो, हे का आग्या मोहळ एकदा उठलं रे बाबा, मग काय हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही। दोन्हींना ही विनंती माझी, राज्याला आणि केंद्राला पण, हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून या देशाला अन्नधान्य पुरवतो, त्याचे लेकरं आरक्षणा वाचून वंचित न राहता मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांचं स्वप्न माझाही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं। सरकारनं जे गुन्हे मागं घेतो म्हणले होते ते आणखीन घेतले नाहीत, ते सुद्धा तातडीनं मागं घ्यावेत। आता तर नवीनच एक फॉर्म्युला आलाय हो, ते म्हणतंय त्याला बोलत नव्हतो बरं का मी, त्यो एक दिवस म्हणला ऐका ना, त्यो एक दिवस म्हणला आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बाबा, मा एकट्याच्याच मागं लागली, आपण बोलायला बंद केलं आरक्षणाला विरोध नाही म्हणल्यावर तबा काल परत फडफड करायला लागली। काल म्हणतंय 7 कोटी रुपये म्हणले खर्च आला, अरे का वावर घेतला की अडपटा आम्ही, हे
शंभर एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलंय भाड्यानी। यातल्या शेतकऱ्याने फुकट दिला येवणीचार, गाड्या माझ्या मराठ्यानं स्वतः पदरून लावल्यात, आणि तो म्हणून तू लोक 10 रुपये देत नाही, तुला देत नसते। आणि तुला का देत नसते ते सांगतो, ज्या गोर गरीब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचं रक्त पिऊन तू पैसा कमवला, म्हणून तू आता धाड पडली। गोर गरीब मराठा जनतेचे पैसे खाल्ले आणि 2 वर्षे बेसन खाऊन आला तू, आणि आम्हाला शिकितो पैसे कुठून आले। माझा मायबाप मराठा कबर कष्ट शेतात करतो, आम्ही घाम घालतो घाम, त्या घामातून आम्ही स्वतः निधी जमा केला आमच्या आमच्यात 123 गावानं गोदापट्ट्यातल्या। माझ्या मायबापानं कापूस शिकलेले घाम गाळून केलेले पैसे 1500 रुपये जमा केलेत, आणि या महाराष्ट्रातून येणाऱ्या समाज आमच्याकडे येणारे त्यांची सेवा करण्याचं काम 123 गावांनी केलं। तुझ्यासारखं नाही आमचं, महाराष्ट्रातला मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता, जाहीर मीडिया समोर सांगतोय, पण आम्ही सांगितलं भावा हो आम्हाला 123 गावाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची सेवा करायची, 1 रुपया सुद्धा कोणी द्यायचा नाही। आणि तुम्हाला त्याच्या पलीकडचं सांगतो ऐका, जर कोणी दिले असले ना एखादा मध्ये खिसे कापू जर असला तुमच्या माघरी घ्या, ते हानी नंबर का मधीच पैसे दिले असले तर आम्ही मागितलेले नाही, तुमचे पैसे माघारे मागा। आम्ही फक्त 123 गावातून गोदापट्ट्यातल्या केलेत, त्याच्यातले 33 गावाकडून घेतलेत आम्ही, फक्त पैसे तितके जमा झाले। आम्ही तर काय करो, बाकी जर म्हणलं तुमचे तुम्हाला जमा राहू द्या, किती झाले 21 लाख का किती झाले, लगेच हिशोब घेमाना त्याला 7 कोटीवाल्याला। ऐका, हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्याचसाठी नाही ते 7-8 वाऱ्या जाऊन आलंय, आणखीन जायची येळ आली त्याची परत। टोटल 21 लाख जमा झाले का, किती गावातून? 123 गावापैकी मराठा भावांना ऐका, 123 गावातून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले, तेच 21 लाख झाले। आपल्याकडं आणखीन 101 गाव राहिले, त्यांच्याकडं पैसा जमा आहे तरी घेतला नाही, कारण हा हे आंदोलन पैशासाठी नाही, हे न्यायासाठी आहे। त्याला वावर घ्यायचं लागलंय येड, ते घेतय वावर, पैसे खातय जनतेचे, त्याच्यामुळे त्याला वाटलं आपण 100 एकर 170 एकर मध्ये आपण सभा घेतली, त्याला वाटलं आपण वावरच इकत घेतलं। ते म्हणतंय 7 कोटी रुपये खर्च आला, कोटीच पहिल्यांदा ऐकलं आम्ही। आम्ही कवा 20-30 रुपयाचं दुसऱ्याकडून पेट्रोल घेऊन मोटरसायकल टाकतो, आणि 7 कोटी कवा बघाव काय म्हणावं काय नाही, एवढ्या मोठ्या नेत्याने त्याला कळायला पाहिजे। अजित पवार साहेब मुख्य उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहे, त्याला जरा समज द्या, नाही तर मी असा माग लागन। माया नादा लागला की मी सोडीतच नाही, आणि ते मध्येच एक टरमळ उठलं रात्री, ते तर वेगळंच म्हणलं काय करू, ते बी ते पण उपमुख्यमंत्र्याचाच कार्यकर्ता आहे म्हणतात लोक। उपमुख्यमंत्री येडपट पाळलेच कसे, उपमुख्यमंत्री एक लई आहेत, ती एक पंचायत झाली,
काय मला सांगा मला काय खाली बसा म्हणू का एक नंबर गेटला पेशंट आहे अँबुलन्स एक नंबर गेटला जा आणि रस्ता पेशंटला एक मिनिटात मोकळा करा एकाच मिनिटात ए गाडीवरचे पोर वा खाली वा खाली वा लगेच खाली वा खाली वा एक मिनिटात गाडीवरचे पोर खाली वा तुम्ही तुम्हाला काय दिसना का वा खाली खाली वा लवकर अरे मराठीत लोक असे वागते का वा खाली त्या अँबुलन्सला रस्ता द्या एका मिनिटात पटापटा उठा उठा लवकर मराठे बाजूला बघा बरं मराठी लोक म्हणतात मराठे वाट देत नाही दिले मराठीने वाट दाना दानात चला सरका पटापट मधून बाजूला जाऊ द्या अँबुलन्स गेले गेले अँबुलन्स घेऊन गेली बसा खाली त्या अँबुलन्स मध्ये नेलं का पेशंट नेलं का पेशंट मग हे का वांग वांग करता येईल बसल्या बसल्या उगच उग करा रस्ता त्याला जाऊ द्या बाहेर आणि खाली बसा बाकीचे खाली बसा लोटा रोटी करू नका खाली बसा करा अँबुलन्स सरळ रस्ता गेले आता बसा जागेवर आपण आपल्या जागेवर बसा ते तर रात्री म्हणलं मला अटकच करा मला ते म्हणतंय ह्यो काय करणार आहे म्हणला देव नाही नाही पण मी काय करीन म्हणला देव हा ते म्हणतंय मी हिंसा करीन अरे मराठ्यांच्या आवलात हिंसा करणारे नाही आणि ते सांगत आहे ते त्याला यश मिळायचं होतं त्यावेळेस एक मराठा लाख मराठ्याची घोषणा त्याने याच्यात दिली ती त्या आझाद मैदानावर म्हणजे त्याला यश मिळवायचं होतं म्हणून आणि आता एक लाख मराठे एकत्र आले त्या गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे तर तिथं सांगतो ते हिंसा करणार आहे त्याला अटक करा आणि मला अटक करणं एवढं सोपं आहे का आता भाऊ तुला एकदा सुट्टी दिली मराठ्यांनी तू एकदा मराठ्याचं वाटोळं केलेलं आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तूच कोर्टात गेलेला आहेस मराठ्यांच्या विरोधात आग ओकायचं कमी करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला समज द्या तो तुमचा कार्यकर्ता आहे मराठे अंगावर घेऊ नका याच मराठ्यानं तुम्हाला 106 आमदार निवडून दिले आहेत हे तुम्ही विसरू नका केंद्रात आणि राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला समज द्या खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालायलेत मराठे तुमच्यासाठी मराठ्यांनी काही पण केलेलं आहे उलट मी तुम्हाला केंद्राला आणि राज्याला विनंती करतो कि मराठा समाजाला आरक्षण द्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील डोक्यावर घेऊन मराठ्यांना विरोध करायचा बंद करा आणि मराठ्यांना तातडीनं आरक्षण जाहीर करा हे मराठे खरं सांगतो इकडे तिकडे गुलाल नाचण्यापेक्षा दिल्लीपर्यंत गुलाल घेऊन तुमच्या अंगावर गुलाल टाकायला ट्राकाचे ट्राका भरून येतील आम्हाला राजकारणाचं काय नाही करायचं आम्हाला आमच्या लेकराचं कल्याण पाहिजे तुमचा एवढा कोपरा कमा आवडतो मला काहीच कळणार हो तुम्हाला का आमची भाषा कळत नाही का आम्ही मराठीत बोलले आम्ही का उर्दू बोलायचं तुम्हाला का तुम्ही फारसी फिरसी आहेत तुमच्यावर आम्हाला शंका यायला लागली बरं का दोनदा झालंय तुमचं आम्ही एवढं टोळक बाहेर काढवलो एवढ्या बी लोकाला तुम्ही काय मराठ्याच्या पुढेच नाहीत या मराठा देशाला सुधारून देण्याचं तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे
मराठा भावांनो, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय, आपण नीट ऐका। आपण 22 तारखेला म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी जर 24 ऑक्टोबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर 22 ऑक्टोबरला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे पुढे काय करायचं। आंदोलन शांततेत होणार हे शब्द माझा तुम्हाला आहे, पण शांततेतच तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळणार हा मराठा समाजाचा तुम्हाला आदर्श शब्द आहे। काळजी करू नका, शांततेच्या आंदोलनानं हा मराठा समाज एकजूट केलाय। शांततेच्या आंदोलनानं आज नजर पुरत नाही पुढे सुद्धा आणि पाठीमागे पण, इतक्या ताकदीनं मराठा समाज एक आलाय। 22 तारखेला मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार। आज फक्त सरकारला विनंती आहे, या लाखांना जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि येत्या 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारची। पुन्हा एकदा सांगतो, 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारचीच। मराठ्यांची नाही, 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार। पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं त्याची दिशा सांगितली जाईल। निवांत राहा, टेन्शन घेऊ नका। तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही आणि मरेपर्यंत जाणार नाही। आणि आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही। फक्त आंदोलन सगळ्यांनी शांततेत करायचं, सरकार आरक्षण कसं देत नाही ते मराठे बघतील, काळजी करू नका। मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो, 29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता, आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघाल, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल, हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो। आता माघार घेतली जाणार नाही। जर 24 ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार, एकतर माझी अंतरयात्रा निघणार, नसता मराठ्यांच्या माझी एक अंतरयात्रा निघणार, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार। पुढची दिशा, पुढची दिशा ही तुम्हाला 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितली जाणार। मराठा समाजानं सज्ज व्हा, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही। आपण सरकारला विनंती केली, आता समितीचा घाट घालू नका, आता पुराव्याचा घाट घालू नका, मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळतंय। आता
आमची सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही। महाराष्ट्रातला मराठा समाज आता सहन करू शकत नाही। आता मला तुम्ही सांगा, वर हात करून सगळ्यांना आरक्षण पाहिजे का? खाली हात घेऊ नका। मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे विशाल जनसागर मराठा जमलेल्याचं हे चित्र या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दाखवा। 24 तारखेच्या नंतर मराठे माग हटणार नाही। आंदोलन शांततेत होणार, पण मराठे आता माग हटणार नाही। बसा खाली, तुम्हाला एकदा परत हात बघायचेत का काय? करा एकदा वर हात परत। एकाचा आम्ही खाली नाही राहायला पाहिजे। बघा हे विराट रूप मराठ्यांचं, पुरा देश बघतोय। मराठे एकवटले, मराठ्यांना रोखणं आता सोपं नाही। आज छगन भुजबळची काय बाबत आहे विशाल जनसागरासमोर? गप्पड घरात भाऊ आता तू। खाली बसा, आता सगळे उभं राहिले होते, बसा खाली। तुम्हाला विराट रुपया जनतेचं दर्शन झालं, आता खाली बसा। बसा खाली पटापट, आता हलायचंच नाही, खाली बसा। खाली बसा लवकर, खाली बसा, मला सुरू करायचंय, थोडं राहिले। आपल्या मराठा समाजाला आरक्षण आता मिळून द्यायचंय। गावागावातले, तालुक्या तालुक्यातले, जिल्ह्या जिल्ह्यातले मराठे 10 दिवस गाफील राहू नका। सगळे सावध राहा, कोणीही शांत बसू नका। आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही। मराठा आता एकजूट झालाय, आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल। अरे तुम्हाला एक महत्वाचं सांगत राहिले, खाली बसा। माय आता ध्यानात आलं, खाली बसा। हे जे दोघ जण बोलायला लागले का, एक छगन भुजबळ आणि ते दुसरं, हे कशामुळं बोलायला लागले माहित आहे तुम्हाला? माहीत झालं का? मला माहीत झालंय यांचं दोघांचं बोलण्याचं कारण सांगतो। यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या तिघांनी असं सांगितलंय, असा अंदाज आहे की तुम्ही मराठ्यांना उचका, म्हणजे मराठे रागी ठेत काहीतरी करतील आणि त्या नावाखाली मराठ्यांना आरक्षण आपण देणार नाहीत। मराठ्यांना उचकू नका, उद्रेक करू नका। आरक्षण कसं देत नाहीत यांच्या छाताळावर बसून घेऊ। फक्त तुम्ही कुणी मध्ये बोलला म्हणून उचकू नका, उद्रेक जाळपोळ करू नका। फक्त तुम्ही शांत राहा। तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, फक्त एवढा शब्द पाळा, तुम्ही फक्त शांततेत राहा। कुणी आपल्याला किती उचकायचा प्रयत्न करू द्या, ते माणसं कशी उतरी देत आपण उचकायसाठी माहिती आहे तुम्हाला? जो आपल्याला विरोध करतो तो माणूस उतरी देत। आता एकाने घातलंय आपलं आरक्षण आणि दुसऱ्याला जमाना आपली एकजूट झालेली, अशा लोकांना बोलायला लावतात, मग आपल्याला तू राग, मग आपले आपण मराठी तसे तरावाईक, मग आपण तर रात्रीपासून आपले पोरं मांड्यात थोपटी देत दमच खायनात। हे षड्यंत्र बघा, गाफील राहू नका। नीट ऐका काय सांगतोय, गाफील राहू नका। आपल्याला उचकीलं जाईल, उचकू नका। जाळपोळ उद्रेक हे कुठाने करू नका। शांततेच्या आंदोलनानं या देशाला संदेश दिलाय। मराठ्यांनी काय केलं तुम्हाला माहितीये का? मराठ्यांनी काय केलं आज तुम्हाला माहितीये का? आज मराठ्यांनी राज्याला, देशाला
आणि या जगाला संदेश दिलाय मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो। आज आंतरवलीत नजर पुरत नाही, इतका लांब पर्यंत मराठा आहे पण मराठ्यांच्या पायाखाली मुंगी मेली नाही, ही जगा संदेश गेलाय आणि आपला वर्ल्ड रेकॉर्ड झालाय। आणखीन काय केलं माहिती का आपण उत्कव म्हणून? अरे ऐका रे, आणखीन सरकारने काय केलं माहिती का तुम्हाला? आज आत्ता केलं या 2 घंट्यात मग फेसबुक अकाउंटच बंद केलं। अरे भाऊ, फेसबुक अकाउंट बंद झालंय पण हे विशालसागर बघ ना हे काय करेल, नेटन फिटन बंद करून मराठ्याला काय होणार आहे? आता मराठ्याजवळ काय नाही, मराठे तुमच्या पुढचे, तुम्हाला गाद्यावरच आम्ही बसले माया बाप जाते मराठ्यांनी, तुमचं दुरणवल थपाल करायला टाइम सुद्धा नाही लागायचा। तुम्ही जर आमच्या लेकराला 20 पाजायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात ढकलून दिलं मराठे कळून देणार नाहीत, तुझ्यावर आयुष्य भर मराठे गुलाल पडू देणार नाहीत जर तरा लागले तर, इतके मराठे विचित्र आहेत। आता नेटच बंद करून राहिले, त्या मीडियावाल्याच नेट बंद केलं। आता ते मीडियावाले एवढे हुशार आहेत, त्याने काय कोण दुसरंच आणलंय, त्याने आपल्या मराठ्यांचे विशाल सभा देशाला दाखवली। आता त्याने काय कोण आणलंय ते फक्त मला म्हणता येत नाही, त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे, इंग्लिश जमत नाही। हा हा, व्हॅन व्हॅन येतोय मला त्याचा पुढचं यायनाच। त्याने व्हॅन आणली पण मराठ्यांना, मराठाचा ह्या जनसागर उसळल्याला पुऱ्या देशाला जाय केलंय, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या आवाजा। आणि काय सरकार डोकं लावित आहे आमच्या संघ, काय डोकं लावून? तुमचं डोकं जिथं बंद पडतं का तिथून मराठ्याचं डोकं सुरू होतंय। आमच्या मराठ्यांच्या जातीवर तुम्ही अन्याय केलाय, आम्ही या अन्यायाच्या विरोधात शांततेने लढवून मराठ्यांना आरक्षण रद्द देणार, त्याशिवाय हटणार नाही। फक्त आज एक विनंती आहे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं, या विशाल आणि विराट रूपात जमलेल्या मराठा समाजाला त्याचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण देऊन न्याय करा, नसता 24 नंतर मराठे स्वतः न्याय मिळवण्यासाठी आंदोलन स्वतः मराठे हातात घेणार आहेत। माय बापांनो, ऊन पडायला लागलंय, तुमचा वेळ घेणार नाही पण तुम्हाला एक सांगतो, माय बापा हो विश्वास ठेवा, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, हा शब्द तुम्हाला आजच आम्ही देतो आणि आंदोलनही थांबणार नाही। फक्त 8-1 कोणीही वेगळं आंदोलन करायचं नाही, शांततेत करायचं आणि जाताना आपल्याला रस्ता नाही मिळाला तरी हरकत नाही पण आपल्या भावाला सुरक्षित गाडीपर्यंत न्यायचं। आणि मला जो मराठा समाजाने शब्द दिलाय, सुरक्षित आपला समाज घरापर्यंत गेला पाहिजे, ही मला तुम्ही शब्द दिलेला पाळा। आपण तुम्हाला दिलेला आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवणार आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणच टाकणार। मला मरण आलं तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंचही हटणार नाही आणि माझ्या उंबऱ्याला सुद्धा मी शिवणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय। राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही आणि जो देशाला आपण संदेश दिलाय की मराठा शांततेत आला आणि शांततेत गेलाय, हा संदेश कायम राहू द्या। जाताने पडलेला कचरा सुद्धा उचला
आणि कोणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या। पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलंय, त्यांना पूर्ण सहकार्य करा आणि राष्ट्रगीत होईपर्यंत जागेवर उभा रहा। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वांनी एका जागेवर उभा राहायचे, सर्वांनी एका जागेवर उभा राहायचे। राष्ट्रगीत होईपर्यंत जागेवर उभा रहा, मैदानातले जागेवर उभा रहा, कारण रस्त्यावरचे गेल्याच्या नंतर मैदानातले शांततेचा राष्ट्रगीत सुरू करा। एक साथ सावधान, एक साथ सावधान, राष्ट्रगीत सुरू करेंगे, सुरू कर। नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो। आता माघार घेतली जाणार नाही। जर 24 ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार। एकतर माझी अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या, माझी एक अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार। पुढची दिशा, पुढची दिशा ही तुम्हाला 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितली जाणार। मराठा समाजानं सज्ज व्हा, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही। आपण सरकारला विनंती केली, आता समितीचा घाट घालू नका, आता पुराव्याचा घाट घालू नका, मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळतंय। आता आमची सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही, महाराष्ट्रातला मराठा समाज आता सहन करू शकत नाही। आता मला तुम्ही सांगा, वर हात करून सगळ्यांना आरक्षण पाहिजे का, खाली हात घेऊ नका। मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे विशाल जनसागर मराठा जमलेल्याचं हे चित्र या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दाखवा। 24 तारखेच्या नंतर मराठे मागे हटणार नाही। आंदोलन शांततेत होणार पण मराठे आता मागे हटणार नाही। बसा खाली, तुम्हाला एकदा परत हात बघायचेत का काय करा, एकदा वर हात परत, एकाचा आम्ही खाली नाही राहायला पाहिजे। बघा हे विराट रूप मराठ्यांचं, पुरा देश बघतोय। मराठे एकवटले, मराठ्यांना रोखणं आता सोपं नाही। आज छगन भुजबळची काय बाबत आहे विशाल जनसागरासमोर, गप्पड घरात भाऊ आता तू। खाली बसा, आता सगळे उभं राहिले होते, बसा खाली। तुम्हाला विराट रुपया जनतेचं दर्शन झालंय, आता खाली बसा, बसा खाली पटापट, आता हलायचंच नाही, खाली बसा, खाली बसा लवकर, खाली बसा, मला सुरू करायचंय, थोडं राहिले। आपल्या मराठा समाजाला आरक्षण आता मिळून द्यायचंय। गावागावातले, तालुक्या तालुक्यातले, जिल्ह्या जिल्ह्यातले मराठे 10 दिवस गापील राहू नका, सगळे सावध राहा, कोणीही शांत बसू नका। आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही। मराठा आता एकजूट झालाय, आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल,
अरे तुम्हाला एक महत्त्वाचं सांगत राहिले, खाली बसा बाय, आता ध्यानात आलं, खाली बसा. हे जे दोघ जण बोलायला लागले का, एक छगन भुजबळ आणि एक ते दुसरं, हे कशामुळे बोलायला लागले माहित आहे तुम्हाला? माहित झालं का? मला माहित झालंय. यांचं दोघांचं बोलण्याचं कारण सांगतो. यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या तिघांनी असं सांगितलंय, असा अंदाज आहे की तुम्ही मराठ्यांना उचका, म्हणजे मराठे रागी ठेवत काहीतरी करतील आणि त्या नावाखाली मराठ्यांना आरक्षण आपण देणार नाहीत. मराठ्यांना उचकू नका, उद्रेक करू नका. आरक्षण कसं देत नाहीत यांच्या छाताळावर बसून घेऊ. फक्त तुम्ही कुणी मध्ये बोलला म्हणून उचकू नका, उद्रेक जाळपोळ करू नका. फक्त तुम्ही शांतच राहा. तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, फक्त एवढा शब्द पाळा, तुम्ही फक्त शांततेत राहा. कुणी आपल्याला किती उचकायचा प्रयत्न करू द्या, ते माणसं कशी उतरी देत आपण उचकायसाठी माहिती आहे तुम्हाला? ज्या जो आपल्याला विरोध करतो तो माणूस उतरी देत. आता एकाने घातलंय आपलं आरक्षण आणि दुसऱ्याला जमाना आपली एकजूट झालेली, अशा लोकांना बोलायला लावतात. मग आपल्याला तू राग, मग आपलं आपण मराठी तसे तरावाईक. मग आपण तर रात्रीपासून आपले पोरं मांड्यात थोपटी देत दमत खायनात. हे षडयंत्र बळका, गाफील राहू नका. नीट ऐका काय सांगतोय, गाफील राहू नका. आपल्याला उचकीलं जाईल, उचकू नका. जाळपोळ उद्रेक हे कुठाने करू नका. शांततेच्या आंदोलनानं या देशाला संदेश दिलाय. मराठ्यांनी काय केलं तुम्हाला माहित आहे का? मराठ्यांनी काय केलं आज तुम्हाला माहित आहे का? आज मराठ्यांनी राज्याला, देशाला आणि या जगाला संदेश दिलाय, मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो. आज आंतरवलीत नजर पुरत नाही, इतक्या लांबपर्यंत मराठा आहे, पण मराठ्यांच्या पायाखाली मुंगी मेली नाही. ही जगात संदेश गेलाय आणि आपला वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. आणखीन काय केलं माहितीये का आपण उचकाव म्हणून? अरे ऐका रे, आणखीन सरकारने काय केलं माहितीये तुम्हाला? आज आत्ता केलं या 2 घंट्यात, मग फेसबुक अकाउंटच बंद केलं. अरे भाऊ, फेसबुक अकाउंट बंद झालंय, पण हे विशालसागर बघ ना, हे काय करेल? नीटन फिटन बंद करून मराठ्याला काय होणार आहे आता? मराठ्याजवळ काय नाही, मराठे तुमच्या पुढचे. तुम्हाला गाधरत आम्ही बसले, माझ्या बाप दादा मराठ्यांनी तुमचं दुरण उलथपालथ करायला टाइम सुद्धा नाही लागायचा. तुम्ही जर आमच्या लेकराला 20 पाजायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात ढकलून दिलं मराठे कळूनच देणार नाहीत. तू आयावर आयुष्यभर मराठे गुणाल पडू देणार नाहीत जर तरायला लागले तर. इतके मराठे विचित्र आहेत. आता नेटच बंद करून राहिले, त्या मीडियावाल्याचंच नेट बंद केलं. आता ते मीडियावाले एवढे हुशार आहेत, त्याने काय करून दुसरंच आणलंय. त्याने आपल्या मराठ्यांची विशाल सभा राज्याला दाखवली. आता त्याने काय करून आणलंय ते फक्त मला म्हणता येत नाही. त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे, इंग्लिश मह जमत नाही. हा हा, व्हॅन व्हॅन येतोय मला, त्याचा पुढचं यायनाच. त्याने व्हॅन आणली, पण मराठ्यांना, मराठाचा ह्या जनसागर उसळल्याला पुऱ्या देशाला दाय केलंय. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. आणि काय सरकार डोकं लावित आहे आमच्या संघ? काय डोकं लावून? तुमचं डोकं जिथं बंद पडतं का तिथून मराठ्याचं डोकं सुरू होतंय. आमच्या मराठ्यांच्या जातीवर तुम्ही अन्याय केलाय. आम्ही या अन्यायाच्या विरोधात शांततेनं लढून
मराठ्यांना आरक्षण रद्द देणार त्याशिवाय हटणार नाही। फक्त आज एक विनंती आहे, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या विशाल आणि विराट रूपात जमलेल्या मराठा समाजाला त्याचा ओबीसीतला हक्काचा आरक्षण देऊन न्याय करा। नसता 24 नंतर मराठे स्वतः न्याय मिळवण्यासाठी आंदोलन स्वतः मराठे हातात घेणार आहेत। माय बापांनो, ऊन पडायला लागलंय, तुमचा वेळ घेणार नाही, पण तुम्हाला एक सांगतो, माय बापा हो, विश्वास ठेवा, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही हा शब्द तुम्हाला आजच आम्ही देतो आणि आंदोलनही थांबणार नाही। फक्त 8-1 कोणीही वेगळं आंदोलन करायचं नाही, शांततेत करायचं आणि जाताना आपल्याला रस्ता नाही मिळाला तरी हरकत नाही, पण आपल्या भावाला सुरक्षित गाडीपर्यंत न्यायचं। आणि मला जो मराठा समाजाने शब्द दिलाय, सुरक्षित आपला समाज घरापर्यंत गेला पाहिजे, ही मला तुम्ही शब्द दिलेला पाळा। आपण तुम्हाला दिलेला आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवणार आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणच टाकणार। मला मरण आलं तरी चालेल, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही हटणार नाही आणि माझ्या उंबऱ्याला सुद्धा मी शिवणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय। राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही। आणि जो देशाला आपण संदेश दिलाय की मराठा शांततेत आला आणि शांततेत गेलाय, हा संदेश कायम राहू द्या। जाताने पडलेला कचरा सुद्धा उचला आणि कोणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या। पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलंय, त्यांना पूर्ण सहकार्य करा आणि राष्ट्रगीत होईपर्यंत जागेवर मारा। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वांनी एका जागेवर, एकतर माझी अंत्ययात्रा निघाल नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल, हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो। आता माघार घेतली जाणार नाही। जर 24 ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार, एकतर माझी अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या माझी एक अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार। पुढची दिशा, पुढची दिशा ही तुम्हाला 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितली जाणार। मराठा समाजानं सज्ज व्हा, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही। आपण सरकारला विनंती केली, आता समितीचा घाट घालू नका, आता पुराव्याचा घाट घालू नका, मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळतंय। आता आमची सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही, महाराष्ट्रातला मराठा समाज आता सहन करू शकत नाही। आता मला तुम्ही सांगा, वर हात करून सगळ्यांना आरक्षण पाहिजे का, खाली हात घेऊ नका। मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे विशाल जनसागर मराठा जमलेल्याचं हे चित्र या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दाखवा। 24 तारखेच्या नंतर मराठे मागे हटणार नाही।
आंदोलन शांततेत होणार, पण मराठे आता माग हटणार नाही। बसा खाली, तुम्हाला एकदा परत हात बघायचेत का काय? करा एकदा वर हात परत। एकाचा आम्ही खाली नाही राहायला पाहिजे। बघा हे विराट रूप मराठ्यांचं, पुरा देश बघतोय। मराठे एकवटले, मराठ्यांना रोकणं आता सोपं नाही। आज छगन भुजबळची काय बाबत आहे विशाल जनसागरासमोर? गप्पड घरात भाऊ आता तू। खाली बसा आता, सगळे उभं राहिले होते बसा खाली। तुम्हाला विराट रुपया जनतेचं दर्शन झालं, आता खाली बसा। बसा खाली पटापट, आता हलायचंच नाही, खाली बसा। खाली बसा लवकर, खाली बसा, मला सुरू करायचंय, थोडं राहिले। आपल्या मराठा समाजाला आरक्षण आता मिळून द्यायचंय। गावागावातले, तालुक्या तालुक्यातले, जिल्ह्या जिल्ह्यातले मराठे 10 दिवस गाफील राहू नका। सगळे सावध राहा, कोणीही शांत बसू नका। आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही। मराठा आता एकजूट झालाय, आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल। अरे तुम्हाला एक महत्वाचं सांगत राहिले, खाली बसा। माय आता ध्यानात आलं, खाली बसा। हे जे दोघ जण बोलायला लागले का, एक छगन भुजबळ आणि एक ते दुसरं, हे कशामुळे बोलायला लागले माहित आहे तुम्हाला? माहित झालं का? मला माहित झालंय यांचं दोघांचं बोलण्याचं कारण सांगतो। यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या तिघांनी असं सांगितलंय, असा अंदाज आहे की तुम्ही मराठ्यांना उचका, म्हणजे मराठे रागी ठेवत काहीतरी करतील आणि त्या नावाखाली मराठ्यांना आरक्षण आपण देणार नाहीत। मराठ्यांना उचकू नका, उद्रेक करू नका। आरक्षण कसं देत नाहीत यांच्या छाताळावर बसून घेऊ। फक्त तुम्ही कुणी मध्ये बोलला म्हणून उचकू नका, उद्रेक जाळपोळ करू नका। फक्त तुम्ही शांत राहा, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, फक्त एवढा शब्द पाळा, तुम्ही फक्त शांततेत राहा। कुणी आपल्याला किती उचकायचा प्रयत्न करू द्या, ते माणसं कशी उतरी देत आपण उचकायसाठी माहिती आहे तुम्हाला? ज्या जो आपल्याला विरोध करतो तो माणूस उतरी देत। आता एकाने घातलंय आपलं आरक्षण आणि दुसऱ्याला जमाना आपली एकजूट झालेली, अशा लोकांना बोलायला लावतात, मग आपल्याला तू राग, मग आपले आपण मराठी तसे तरावाईक, मग आपण तर रात्रीपासून आपले पोरं मांड्यात थोपटी देत दमत खायनात। हे षडयंत्र वळका, गाफील राहू नका, नीट ऐका काय सांगतोय, गाफील राहू नका। आपल्याला उचकीलं जाईल, उचकू नका। जाळपोळ उद्रेक हे कुठाने करू नका। शांततेच्या आंदोलनानं या देशाला संदेश दिलाय। मराठ्यांनी काय केलं तुम्हाला माहित आहे का? मराठ्यांनी काय केलं आज तुम्हाला माहित आहे का? आज मराठ्यांनी राज्याला, देशाला आणि या जगाला संदेश दिलाय, मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो। आज आंतरवलीत नजर पुरत नाही, इतक्या लांबपर्यंत मराठा आहे, पण मराठ्यांच्या पायाखाली मुंगी मेली नाही। ही जगात संदेश गेलाय आणि आपला वर्ल्ड रेकॉर्ड झालाय। आणखीन काय केलं माहितीये का आपण उचकाव म्हणून? अरे ऐका रे, आणखीन सरकारने काय केलं माहितीये तुम्हाला? आज आत्ता केलं या 2 घंट्यात, मग फेसबुक अकाउंटच बंद केलं।
अरे भाऊ फेसबुक अकाउंट बंद झाले पण हे विशाल सागर बघना हे काय करेल नीटन फिटन बंद करून मराठ्याला काय होणार आहे आता मराठ्याजवळ काय नाही मराठे तुमच्या पुढचे तुम्हाला गाधरत आम्ही बसले माझ्या बाप दादा मराठ्यांनी तुमचं दुरण उलथपालथ करायला टाइम सुद्धा नाही लागायचा तुम्ही जर आमच्या लेकराला विष पाजायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात ढकलून दिलं मराठे कळूनच येणार नाहीत तू आयावर आयुष्यभर मराठे गुलाल पडू देणार नाहीत जर तरायला लागले तर इतके मराठे विचित्र आहेत आता नेटच बंद करून राहिले त्या मीडियावाल्याचंच नेट बंद केलं आता ते मीडियावाले एवढे हुशार आहेत त्याने काय करून दुसरंच आणलंय त्याने आपल्या मराठ्यांची विशाल सभा राज्याला दाखवली आता त्याने काय करून आणलंय ते फक्त मला म्हणता येत नाही त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे इंग्लिश मग जमत नाही हा हा व्हॅन व्हॅन येतोय मला त्याचा पुढचं यायनाच त्याने व्हॅन आणली पण मराठ्यांना मराठाचा ह्या जनसागर उसळल्याला पुऱ्या देशाला दाय केलंय त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा आणि काय सरकार डोकं लावित आहे आमच्या संघ काय डोकं लावून तुमचं डोकं जिथं बंद पडतं का तिथून मराठ्याचं डोकं सुरू होतंय आमच्या मराठ्यांच्या जातीवर तुम्ही अन्याय केलाय आम्ही या अन्यायाच्या विरोधात शांततेनं लढवून मराठ्यांना आरक्षण रद्द देणार त्याशिवाय हटणार नाही फक्त आज एक विनंती आहे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या विशाल आणि विराट रूपात जमलेल्या मराठा समाजाला त्याचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण देऊन न्याय करा नसता 24 नंतर मराठे स्वतः न्याय मिळवण्यासाठी आंदोलन स्वतः मराठे हातात घेणार आहेत माय बापांनो ऊन पडायला लागलंय तुमचा वेळ घेणार नाही पण तुम्हाला एक सांगतो माय बापा हो विश्वास ठेवा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही हा शब्द तुम्हाला आजच आम्ही देतो आणि आंदोलनही थांबणार नाही फक्त 8-1 कोणीही वेगळं आंदोलन करायचं नाही शांततेत करायचं आणि जाताना आपल्याला रस्ता नाही मिळाला तरी हरकत नाही पण आपल्या भावाला सुरक्षित गाडीपर्यंत न्यायचं आणि मला जो मराठा समाजाने शब्द दिलाय सुरक्षित आपला समाज घरापर्यंत गेला पाहिजे ही मला तुम्ही शब्द दिलेला पाळा आपण तुम्हाला दिलेला आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवणार आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणच टाकणार मला मरण आलं तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंचही हटणार नाही आणि माझ्या उंबऱ्याला सुद्धा मी शिवणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही आणि जो देशाला आपण संदेश दिलाय की मराठा शांततेत आला आणि शांततेत गेलाय हा संदेश कायम राहू द्या जाताने पडलेला कचरा सुद्धा उचला आणि कोणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलंय त्यांना पूर्ण सहकार्य करा आणि राष्ट्रगीत होईपर्यंत जागेवर उभा राहा जय जिजाऊ जय शिवराय सर्वांनी एका जागेवर एकतर माझी अंत्ययात्रा निघाल नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो आता माघार घेतली जाणार नाही जर 24 ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार
एकतर माझी अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या माझी एक अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार। पुढची दिशा ही तुम्हाला 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितली जाणार। मराठा समाजाने सज्ज व्हा, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही। आपण सरकारला विनंती केली, आता समितीचा घाट घालू नका, आता पुराव्याचा घाट घालू नका, मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळतंय, आता आमची सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही। महाराष्ट्रातला मराठा समाज आता सहन करू शकत नाही। आता मला तुम्ही सांगा, वर हात करून सगळ्यांना आरक्षण पाहिजे का, खाली हात घेऊ नका। मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे विशाल जनसागर मराठा जमलेल्याचं हे चित्र या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दाखवा। 24 तारखेच्या नंतर मराठे मागे हटणार नाही। आंदोलन शांततेत होणार, पण मराठे आता मागे हटणार नाही। बसा खाली, तुम्हाला एकदा परत हात बघायचेत का काय? करा एकदा वर हात परत, एकाचा आम्ही खाली नाही राहायला पाहिजे। बघा हे विराट रूप मराठ्यांचं, पुरा देश बघतोय। मराठे एकवटले, मराठ्यांना रोखणं आता सोपं नाही। आणि छगन भुजबळची काय बाब द्या विशाल जनसागरासमोर गप्पड घरात भाऊ आता तू? खाली बसा, आता सगळे उभं राहिले होते, बसा खाली। तुम्हाला विराट रूप या जनतेचं दर्शन झालं, आता खाली बसा, बसा खाली पटापट। आता हलायचंच नाही, खाली बसा, खाली बसा, लवकर खाली बसा। मला सुरू करायचंय, थोडं राहिले। आपल्या मराठा समाजाला आरक्षण आता मिळून द्यायचंय। गावागावातले, तालुक्या तालुक्यातले, जिल्ह्या जिल्ह्यातले मराठे 10 दिवस गापील राहू नका। सगळे सावध राहा, कोणीही शांत बसू नका। आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही। मराठा आता एकजूट झालाय, आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल। अरे तुम्हाला एक महत्वाचं सांगत राहिले, खाली बसा, माय आता ध्यानात आलं, खाली बसा। हे जे दोघ जण बोलायला लागले का, एक छगन भुजबळ आणि ते दुसरं, हे कशामुळे बोलायला लागले माहित आहे तुम्हाला? माहीत झालं का? मला माहीत झालंय, यांचं दोघांचं बोलण्याचं कारण सांगतो। यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या तिघांनी असं सांगितलंय, असा अंदाज आहे की तुम्ही मराठ्यांना उचका, म्हणजे मराठे रागी ठेत काहीतरी करतील आणि त्या नावाखाली मराठ्यांना आरक्षण आपण देणार नाहीत। मराठ्यांना उचकू नका, उद्रेक करू नका। आरक्षण कसं देत नाहीत यांच्या छातावर बसून घेऊ। फक्त तुम्ही कुणी मध्ये बोलला म्हणून उचकू नका, उद्रेक जाळपोळ करू नका। फक्त तुम्ही शांत राहा, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, फक्त एवढा शब्द पाळा, तुम्ही फक्त शांततेत राहा,
कोणी आपल्याला किती उचकायचा प्रयत्न करू द्या ते माणसं कशी उतरी देत आपण उचकायसाठी माहिती आहे तुम्हाला ज्या जो आपल्याला विरोध करतो तो माणूस उतरी देत आता एकाने घातलंय आपलं आरक्षण आणि दुसऱ्याला जमाना आपली एकजूट झालेली अशा लोकांना बोलायला लावतात मग आपल्याला तू राग मग आपले आपण मराठी तसे तरावं एक मग आपण तर रात्रीपासून आपले पोरं मांड्यात थोपटू देत दमत खायनात हे षड्यंत्र बाळका गाफील राहू नका नीट ऐका काय सांगतोय गाफील राहू नका आपल्याला उचकीलं जाईल उचकू नका जाळपोळ उद्रेक हे कुठाने करू नका शांततेच्या आंदोलनानं या देशाला संदेश दिलाय मराठ्यांनी काय केलं तुम्हाला माहितीये का मराठ्यांनी काय केलं आज तुम्हाला माहितीये का आज मराठ्यांनी राज्याला देशाला आणि या जगाला संदेश दिलाय मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो आज आंतरवलीत नजर पुरत नाही इतक्या लांबपर्यंत मराठा आहे पण मराठ्यांच्या पायाखाली मुंगी मेली नाही ही जगात संदेश गेलाय आणि आपला वर्ल्ड रेकॉर्ड झालाय आणखीन काय केलं माहितीये का आपण उचकाव म्हणून अरे ऐका रे आणखीन सरकारने काय केलं माहितीये का तुम्हाला आज आत्ता केलं या 2 घंट्यात मग फेसबुक अकाउंटच बंद केलं अरे भाऊ फेसबुक अकाउंट बंद झालंय पण हे विशाल सागर बघ ना हे काय करेल नीटन फिटन बंद करून मराठ्याला काय होणार आहे आता मराठ्याजवळ काय नाही मराठे तुमच्या पुढचे तुम्हाला गाधरत आम्ही बसले माया बाप दादा मराठ्यांनी तुमचं दुरण उलथपालथ करायला टाइम सुद्धा नाही लागायचा तुम्ही जर आमच्या लेकराला विष पाजायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात ढकलून दिलं मराठे कळूनच देणार नाहीत त्वयावर आयुष्यभर मराठे गुलाल पडू देणार नाहीत जर तरार लागले तर इतके मराठे विचित्र आहेत आता नेटच बंद करून राहिले त्या मीडियावाल्याचंच नेट बंद केलं आता ते मीडियावाले एवढे हुशार आहेत त्याने काय कोण दुसरंच आणलंय त्याने आपल्या मराठ्यांची विशाल सभा देशाला दाखवली आता त्याने काय कोण आणलंय ते फक्त मला म्हणता येत नाही त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे इंग्लिशचं मग जमत नाही हा हा व्हॅन येतोय मला त्याचा पुढचं यायनाच त्याने व्हॅन आणली पण मराठ्यांना मराठाचा ह्या जनसागर उसळल्याला पुऱ्या देशाला दाय केलंय त्यांच्यासाठी एकदा टाळ्या आवाजा आणि काय सरकार डोकं लावित आहे आमच्या संघ काय डोकं लावून तुमचं डोकं जिथं बंद पडतं का